लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। राष्ट्रपिता महात्मा गांधी और पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय लाल बहादुर शास्त्री की जयंती के अवसर पर आज नई मुंबई के सानपाड़ा प्रभाग 79 में स्वच्छता अभियान चलाया गया। बीजेपी के जिला उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप ने यहां तमाम पदाधिकारियों और कार्यकर्ताओं के साथ सानपाड़ा के कई इलाकों में साफ सफाई की और नागरिकों को स्वच्छता के लिए जागरूक भी किया। इस अवसर पर बीजेपी नेता जगन्नाथ जगताप ने अधिकृत राशन दुकानों पर चलाई जा रही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना के क्रियान्वयन का भी जायजा लिया, जिसके जरिए लाभार्थी परिवारों को मुफ्त राशन दिया जा रहा है। इसके समर्थन में आज साक्षर अभियान भी चलाया गया। इस अवसर पर उन्होंने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। आज आमच्या लाडके आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सहकार्याने तसेच मुंबई भारतीय जनता पार्टी यांच्या सहकार्याने व आमचे राष्ट्रपिते महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आमच्या सर्व विभागात आमचे जवळ 100 कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांनी विभागून आम्ही सर्व सेक्टर 7 असेल, 8 असेल, 9 असेल, 10 असेल, 11 असेल अशा सर्व विभागात आम्ही सर्व विभाग साफसफाई केला। आणि तसेच आम्ही आमचे जे पंतप्रधानची योजना आहे समर्थभूत अभियान, ही समर्थभूत अभियान आम्ही रेशनिंग दुकानावर जाऊन आम्ही सर्वांना ते व्यवस्थित रेशनिंग मिळतं का नाही आणि किती धान्य मिळतं हे सर्व आम्ही चौकशी केली आणि त्याच्यावर आम्ही एक फोटोसुद्धा आम्ही काढलेले आहेत। त्यांना हे लाभार्थी पत्रक आम्ही प्रत्येकाला दिलेलं आहे आणि आम्हाला जनतेने हे कार्यक्रम करताना आम्हाला सर्वांना भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिला, याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व येथील रहिवाशांचे हार्दिक अभिनंदन करतो। आणि हा कार्यक्रम अशा प्रकारे खेडीमेळीत सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही चांगल्या प्रकारे केला। वहीं स्वच्छता अभियान कार्यक्रम में शामिल नागरिकों ने बीजेपी नेता जगन्नाथ जगताप के पहल की सराहना की, जिन्होंने महात्मा गांधी की जयंती पर सफाई और मदद अभियान चलाकर प्रभाग में सेवाएं दी। जगन्नाथ जगताप यांचं अभिनंदन करतो की नेहमीप्रमाणे त्यांनी पक्षातर्फे एक चांगला अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवला आणि आम्हा निसर्गप्रेमी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलून घेतलं। विभागामध्ये स्वच्छता राबवण्यासाठी त्यांनी जो कार्यक्रम घेतला तो अतिशय सुंदर होता। महात्मा गांधी जयंतीनिमित्त, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त त्यांनी हा कार्यक्रम राबवला। आमच्या निसर्गप्रेमी संघटनेचे जवळजवळ 10 कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो होतो आणि विभाग स्वच्छ करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून आम्ही हा विभाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून नवी मुंबई ही माझी मुंबई आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे आणि आपल्या नवी मुंबईला संपूर्ण भारतामध्ये पहिला नंबर कसा येईल या दृष्टिकोनातून प्रत्येकांनी पावलं घेतली पाहिजेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। वार्ड क्रमांक 79 अध्यक्ष या नात्याने मी सर्वांचे अभिनंदन करून आपल्या विभागातील सर्व माझे सहकारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व आबासाहेब जगताप यांच्या सहकार्याने आम्ही जो स्वच्छता अभियान राबवला आणि देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं स्वच्छता हा अभियान फार पूर्वीपासून चालू आहे त्याला आम्ही चालना दिलेली आहे आणि आमच्या विभागात आम्ही स्वच्छता करून हा जो कार्यक्रम आहे हा आम्ही चांगल्या रीतीने पार पाडला, याबद्दल सर्वांचे मी अभिनंदन व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।